वेलकम टू करिअर अकॅडमीवरून आपलं सगळ्यांचं करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा क्लासमध्ये स्वागत आहे आज आपण टुडेज जनरल नॉलेज या व्हिडिओ लेक्चरमध्ये अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी तसेच स्टॅटिस्टिक जिकेवर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो या सिरीजमध्ये आपण अशाच चालू घडामोडीवरील प्रश्नांचा अभ्यास करतो जे या वर्षामध्ये अतिशय हॉट टॉपिक राहिलेले आहे कारण आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे चालू घडामोडीवर प्रश्न बनतात ते सहजासहजी वर्षामध्ये ज्या हॉट घटना झाल्या आहे ज्या अतिशय चर्चेमध्ये होत्या त्यांच्यावर हा प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो तर व्हिडिओला सुरू करण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून तुम्हाला जे बेल आयकॉनचं बटन दिसते त्याला ॲक्टिवेट करा जेणेकरून थोड्या वेळात जो व्हिडिओ अपलोड होत आहे त्याचा तुम्हाला अभ्यास करता येईल तर पाहूया आजचा पहिला प्रश्न त्याचा पहिला प्रश्न आहे की जागतिक शौचालय दिन केव्हा साजरा केला जातो तर जागतिक शौचालय दिन हा एकोणीस नोव्हेंबरला साजरा केला जातो या प्रश्नाला उलट असंही विचारलं जाऊ शकते की एकोणीस नोव्हेंबर हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो तर एकोणीस नोव्हेंबर हा दिवस हा जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा केला जातो पुढचे चार प्रश्न हे एकमेकांवर डिपेंड आहे पाहूया ते प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण ते आपल्यासाठी काबरं महत्वाचे आहे तर पहिला प्रश्न त्यामध्ये असा आहे की रशियाची राजधानी काय तर रशियाची राजधानी आहे मॉस्को त्यावरच दुसरा प्रश्न असा आहे की रशियाचे अधिकृत चलन काय आहे रशियाचे अधिकृत चलन आहे रशियन रुबल त्यानंतरचा प्रश्न म्हणजे युक्रेनची राजधानी काय आहे युक्रेनची राजधानी आहे क्यू आणि त्यावरच एक डिपेंडेंट प्रश्न म्हणजे युक्रेनचे अधिकृत चलन काय आहे तर युक्रेनचे अधिकृत चलन हे युक्रेनियन रुनी आहे तर आता रशिया आणि युक्रेनचा परस्परांशी ते संबंध आहे कारण युक्रेनच्या ऑर्थोडॉक्स चर्चला रशियाच्या ऑर्थोडॉक्स चर्चकडून स्वातंत्र्य मिळालेले आहे म्हणून हा या वर्षामध्ये चर्चेचा विषय होता की युक्रेनच्या ऑर्थोडॉक्स चर्चला कोणत्या देशाच्या चर्चकडून स्वातंत्र्य मिळाले आहे तर युक्रेनच्या ऑर्थोडॉक्स चर्चला रशियाच्या ऑर्थोडॉक्स चर्चकडून स्वातंत्र्य मिळालेले आहे म्हणून यांवर येथे प्रश्न बनवू शकतो त्यानंतर रशियाबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर रशिया हा पूर्व युरोप आणि उत्तर एशिया प्रदेशातला एक विशाल देश आहे ज्याचे जवळपास क्षेत्रफळ हे एक कोटी सत्तर लाख पंच्याहत्तर हजार चारशे चौरस किलोमीटर आहे त्यानंतर हा जगातला सगळ्या या क्षेत्रफळा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून हा जगातला सगळ्यात मोठा जगात देश आहे आणि आकाराच्या दृष्टिकोनातून हा भारताच्या पाचपट आहे त्यानंतर युक्रेन हा युक्रेन हा पूर्व युरोपातला एक देश आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया भारतातल्या आंतरराष्ट्रीय पर्यायी तंटा निवारणाचे वर्ष काय पण भारतातल्या आंतरराष्ट्रीय पर्यायी तंटा निवारण केंद्राची स्थापना वर्ष आहे एकोणीसशे पंच्याण्णव आता यावर प्रश्न बनण्याचं कारण काय आहे की नवीन आंतरराष्ट्रीय वाद प्रकरणामधील तंटा सोडवण्यासाठी लोकसभेमध्ये नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवादा केंद्र विधेयक दोन हजार अठरा संबंध करण्यात आलेला आहे ज्या अंतर्गत नवी दिल्लीत मित्रांनो लक्षात घ्या ज्या अंतर्गत नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय तंटा निवारण केंद्र ची स्थापना करण्याचा प्रस्ताव मानला गेलेला आहे म्हणून इथे आपल्याला हा प्रश्न महत्त्वाचा बनतो की भारतीय आंतरराष्ट्रीय तंट निवारण केंद्र काय आहे ते केंद्राची स्थापना वर्ष काय आहेत ते आहे एकोणीशे पंच्याण्णव त्यावरच आता आता आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय तंटा तंटा निवारण केंद्राची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला आहे तर तो आहे नवी दिल्ली त्यानंतर याबद्दल आणखी सांगायचं झालं तर आंतरराष्ट्रीय पर्यायी तंटा निवारण केंद्रची केंद्र सर्वोच्च न्यायालयाच्या अधीनतेखाली कार्य करत असते ठीक आहे आणि भारताचे मुख्य न्यायाधीश या केंद्राचे कार्यकारी अध्यक्ष असतात ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न भारत सरकारच्या केंद्रीय सिंचन आणि वीज मंडळचे स्थापना वर्ष काय भारत सरकारच्या केंद्रीय सिंचन आणि वीज मंडळाचे स्थापना वर्ष काय तर त्याचे स्थापना वर्ष आहे एकोणीसशे सत्तावीस आता भारताच्या केंद्रीय सिंचन आणि वीज मंडळावर प्रश्न बनण्याचं कारण काय आहे कारण याच वर्षी पोल्लावरम प्रकल्पासाठी आंध्र प्रदेशाला हा केंद्रीय सिंचन वीज वीज मंडळ पुरस्कार दिला गेलेला आहे ठीक आहे पोल्लावरम प्रकल्पासाठी आंध्र प्रदेशाला केंद्रीय सिंचन आणि वीज मंडळ पुरस्कार दिला गेलेला आहे आता आपल्यावर आपल्याला हा याच्यावर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या राज्याला केंद्रीय सिंचन आणि वीज मंडळ पुरस्कार दिला गेलेला आहे तर ते राज्य आहे आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशाला कोणत्या प्रकल्पासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे तर ते आहे पोल्लावरम प्रकल्पासाठी आता हे जे पोलावरम प्रकल्प धरण आहे हे आहे गोदावरी न गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे ठीक आहे तिथं आपल्याला इथे दोन तीन प्रश्न अतिशय महत्वाचे इथे भेटले आहे तर ते त्यांचा आपण पुन्हा एक वेळा रिव्हिजन करून घेऊ की पोलावरम प्रकल्पासाठी आंध्र प्रदेशाला कोणता पुरस्कार मिळाला आहे केंद्रीय सिंचन आणि वीज मंडळ आणि केंद्रीय सिंचन वीज मंडळाची स्थापना वर्ष काय आहे तर ती आहे एकोणीसशे सत्तावीस आणि यंदाचा हा केंद्रीय सिंचन आणि वीज मंडळ पुरस्कार कोणत्या राज्याला देण्यात आला आहे तो देण्यात आला आहे आंध्र प्रदेशला त्यानंतर आणखी एक प्रश्न असा की पोलावरम धरणे कोणत्या नदीवर आहे तर ते आहे गोदावरी नदीवर ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न वेनेजुएल व्हेनेझुएलाची वेनेजु राजधानी काय तर वेनेझुएलची राजधानी आहे काराकस आता वेनेझुएलावर प्रश्न पडण्याचं कारण काय आहे कारण का इथे या देशाचे राष्ट्रपती आहे यांनी दुसऱ्या का काळासाठी काय घेतली होती शपथ घेतलेली होती परंतु त्यांचा तो जो कार्यकाळ आहे हा अवैध ठरवण्यात आलेला आहे म्हणून या प्रश्नाला असे विचारला जाऊ शकतो की कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा अवैध ठरवण्यात आलेला आहे तर ते आहे व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती ठीक आहे त्यांचं नाव काय होतं निकोलस मुदोरो ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न स्वच्छ भारत मोहीम कोणत्या तारखेला सुरू करण्यात आली तर स्वच्छ भारत मोहीम ही दोन ऑक्टोंबर दोन हजार चौदाला सुरू करण्यात आली होती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या मोहिमेची जी सुरुवात आहे उद्घा किंवा उद्घाटन आहे ती आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते आणि कुठे झाले होते ते झाली होते दिल्लीतील राजपथ या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर आता शेवटचा प्रश्न म्हणजे की संयुक्त राज्य अमेरिका ही जी स्थाप याची राजधानी काय तर संयुक्त राज्य अमेरिकेची जी स्थापना राजधानी आहे ती आहे वॉशिंग्टन डी सी मित्रांनो आतासाठी एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ता त्याला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा थँक्यू